उल्वेनोड येथे श्री व्यंकटेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी होणार आहे या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्या अंतर्गत मंगळवारी गोमाता पूजन चेतना सिंह यांच्या हस्ते तर कलश पूजन चंद्रकांत गुप्ता यांच्या हस्ते झाले देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारच्या सहकार्यानं नवी मुंबईतील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे राज्य तिरुमाला संस्थांच्या वतीनं मंदिर उभारलं जाणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडणार आहे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग उद्योग मंत्री उदय सामंत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उराणचे आमदार महेश बालदे यांची उपस्थिती लाभणार आहे दरम्यान या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चेतना सिंह यांच्या हस्ते गोमाता पूजन आणि चंद्रकांत गुप्ता यांच्या हस्ते कलश पूजन झाले यावेळी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत सुधीर ठाकूर उल्वेनोड तिरुपती मंदिर ट्रस्टचे मधुभाई रेड्डी चंदन रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट